गायक मनु श्रीवास्तव आणि पंडित जयतीर्थ मेहुंडी यांनी वैविध्यपूर्ण रागदारीत रंगवलेल्या मैफिलीनं गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाचा पहिला दिवस रंगला. गुलाबी थंडीत शेकडो रसिकांनी या मैफिलीचा आनंद लुटला. गायक मनु श्रीवास्तव आणि पंडित जयतीर्थ मेहुंडी यांचे वैविध्यपूर्ण रागदारीत रंगवलेल्या मैफिलीने गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाचा पहिला दिवस रंगला. गुलाबी थंडी शेकडो रसिकांनी या मैफिलीचा आनंद लुटला. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित 15व्या गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवास कालपासून सुरुवात झाली. सबू महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मनु श्रीवास्तव यांचे गायन रंगले. रागपुरी या धनश्रीने त्यांनी गायनास सुरुवात केली. विलंबित एक तालातील बंदिश त्यांनी गायली. मध्यम तालातील आज आज सारी डुबी आणि द्रुत एक तालातील देखी तोरी आन बान या बंदिशींनी त्यांनी रसिकांना बांधून ठेवले. चलो तुम विदूर घर आयो या भजनाने त्यांनी सांगता केली. तबल्यावर त्यांना मंगेश कुलकर्णी यांनी तर हार्मोनियमवर गजानन केचे यांनी साथ दिली. दुसऱ्या सत्रात पंडित जयतीर्थ यांनी राग कल्याण गाऊन रसिकांना जिंकले. सौतन तुम घर आयो या द्रुतगतीतील बंदिशीने त्यांनी वातावरण भरून टाकले. आडा चौताल बंदिशीने त्यांनी मैफिलीची सांगता केली. दरम्यान सबू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, जुगल किशोर धूत, ॲडव्होकेट दिनेश वकील, श्रीरंग देशपांडे, पंडित नाथराव नेरळकर, प्राचार्य डॉक्टर जगदीश खेनार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. वैद्यनाथ बँकेत भरण्यात आलेला पैसा सिग्मा हॉस्पिटलचा असून तो वैद्य मार्गाने मिळवण्यात आलेला असल्याचा खुलासा हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वैद्यनाथ बँकेच्या घाटकोपर येथील शाखेतून जात असलेली 10 कोटींची रोकड पोलिसांनी जप्त केली होती. त्या प्रकरणी सीबीआयच्या पथकानं औरंगाबाद शहरातील सिग्मा हॉस्पिटलची रात्री 4 तास कसून चौकशी केली. सिग्मा हॉस्पिटलचे 1,98,00,000 रुपये 12 व 13 नोव्हेंबर रोजी वैद्यनाथ बँकेत भरण्यात आले होते. याच रोकड प्रकरणी सीबीआयच्या पथकानं सिग्मा हॉस्पिटलची तपासणी केली आहे. या प्रकरणाविषयी विचारलं असता आमच्या हॉस्पिटलचा वैद्यनाथ बँकेत सीसी अकाउंट आहे, त्या अकाउंटमध्ये आम्ही हॉस्पिटलचे पैसे नियमाप्रमाणे टाकले, भरलेले पैसे आमचेच असून तो वैध मार्गाने मिळवलेला पैसा आहे, असा खुलासा सिग्मा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलाय. हे जे प्रकरण घडलेलं आहे बँकेचं, हे प्रकरण आहे डिसेंबर महिन्यातलं. आम्ही आमच्याकडे जे रेकॉर्ड्स आहेत आणि जे आमच्या अकाउंटला आहे, आम्ही जे बँकेत पैसे भरलेले आहेत ते नोव्हेंबर महिन्यातले आहे, ज्याला 12 आणि 13 नोव्हेंबरला याची रितसर पावती आमच्याकडे आहे आणि त्याच अकाउंटचं स्टेटमेंट आमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये दिसत आहे. त्याच्यामुळे हे पैसे आम्ही आमच्याच अकाउंटला भरलेले आहेत आणि हे पैसे आमच्या अकाउंटला याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत आहे याची पडताळणी करण्याकरता सीबीआयचं पथक इथे आलं होतं की बा तुम्ही भरलेले पैसे हे तुमचेच आहेत का नाही, तुमच्याकडे त्याचं डॉक्युमेंटेशन आहे का नाही आणि तुमच्या अकाउंटला ते रिफ्लेक्ट होतात का नाही. त्यांनी हे सगळे डॉक्युमेंट जमा केले आणि हे डॉक्युमेंट सगळं घेऊन ते तिकडे रवाना झालेले आहे. 1.5 महिन्यापूर्वीच पैसे भरले ज्याचे रितसर पुरावे आमच्याकडे आहेत. मात्र पैसे तुम्ही भरलेले आहेत, सगळे पुरावे तुमच्याकडं सादर आहेत, तरी पण मुंबईमध्ये अडवाणी, डॉक्टर अडवाणी जे आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल. याच्यामध्ये असं आहे की आम्ही जी कॅश पाठवली होती इथे, बँकेने इथे आम्हाला सांगितलं होतं की बा इथे खूप गर्दी आहे, तुम्ही कुठल्याही बँकेला, जसं आपण नॉर्मल बँकिंग ट्रान्झॅक्शन करतो, कुठल्याही बँकेत पैसे भरले तरी तुम्ही तुमच्या अकाउंटलाच जाता. तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही मुंबईला अकाउंटला पैसे भरू शकता. आम्ही पाठवले तिथे सकाळची वेळ असल्यामुळे सरांच्या घरी ते पैसे होते आणि त्या बँक मॅनेजरनी कलेक्ट केले तिथून आणि ते आमच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले. त्याच्यामुळे सरांचा या ट्रान्झॅक्शनशी अर्थार्थी काही संबंध नाही. आपल्यावर देखील गुन्हा हे झालेला आहे तिथे.
हॉस्पिटलवर आता त्याच्यात बघायला लागेल की हॉस्पिटलवर आम्ही तर पूर्ण पुरावे देतोय की आम्ही पैसे भरलेले आहेत, ते पैसे आमचेच आहेत, आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. डिसेंबर महिन्यात वैद्यनाथ बँकेमध्ये जी रोकड सापडली होती त्या संदर्भात सीबीआयने आता चौकशीला सुरुवात केलेली आहे. या चौकशी दरम्यान शहरातील अनेक ठिकाणांची चौकशी सुरू होती, त्यामध्ये सिग्मा हॉस्पिटल हा शहरातील नामांकित हॉस्पिटल याची 4 तास कसून या ठिकाणी सीबीआयने चौकशी केलेली आहे. या चौकशीमध्ये असं समोर आलेलं आहे की मुंबई येथील आडवाणी हे जे आहे त्यांनी हे पैसे जमा केले होते, परंतु सध्या सिग्मा हॉस्पिटलने ते सर्व काही आरोप फेटाळून लावत आडवाणी यांचा या पैशांशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. आणि हे जे पैसे आहेत 1,98,00,000 रुपये हे नोव्हेंबर महिन्यात भरण्यात आले होते आणि जी रोकड सापडली होती ती डिसेंबर महिन्यात सापडली आहे. त्यामुळे हा जो संपूर्ण पैसा आहे हा वैद्य मार्गाने जमवलेला पैसा आहे व हॉस्पिटलचाच पैसा आहे. हा पैसा जो आहे तर तो आम्ही स्वतःच बँकेमध्ये जमा केला होता असा या ठिकाणी दवाखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणामध्ये अजून कोणत्या प्रकारचे चौकशीला सामोरं जावे लागणार आहे सिग्मा प्रशासनाला हे येत्या काळातच कळेल. कॅमेरामॅन शाकिर चिशीसोबत मी सचिन जिरे, MCN न्यूज.